उद्या कुणी लावेल पंतप्रधानाचं होल्डिंग, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, त्याला अर्थ नसतो. त्यांनी स्वतः राज्यपाल असताना हे पब्लिश करायला पाहिजे होतं, किंवा आत्ता त्यांनी बोललेत ना, आत्ता त्यांनी ते पत्र प्रेसला द्यावं की काय त्या पत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे. सांगावं एक्स वाय झेड ह्या व्यक्तीच्या ट्रॅपमध्ये ते अडकलेले आहे, म्हणजे मग त्याबद्दल उत्तर देता येईल. अहो पहाट कशाला म्हणतात ते एकदा मला सांगा. पहाटला जर तुम्ही पहाट म्हणायला लागला तर दुर्दैव आहे. दादा असे होर्डिंग लावण्यात आले राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदाची चुरस आहे का, कारण की मंत्री जयंत पाटील? अजिबात नाही. अशा लोक लावलेल्या असतील तर तुम्ही त्या मनावर घेऊ नका, त्याला फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुझंही होल्डिंग लावलं भावी मुख्यमंत्री म्हणून, परंतु जोपर्यंत तुला 145 आमदाराचा पाठिंबा मिळत नाही त्या होल्डिंग लावणाऱ्याला लावण्याला काहीही अर्थ नाही. ते फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान, ह्याच्यातून काही होत नाही. उद्या कुणी लावेल पंतप्रधानाचं होल्डिंग, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, त्याला अर्थ नसतो. अतिउत्साही कार्यकर्ते अशाला काही गोष्टी करत असतात, पण लोकशाहीमध्ये अतिउत्साहापेक्षा 145 जी मॅजिक फिगर आहे त्याला जास्त महत्त्व असतं. आपण मध्यंतरी बावनकुळे साहेबांना सल्ला दिला होता की तारतम्य बाळगून तुम्ही बोला, आज परत ते या ठिकाणी आले आहेत, परत त्यांनी तोच 440 करंटचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, आणि ते म्हणतात की उलट विरोधक जे आहेत तेच तारतम्य बाळगत नाही आहेत. ठीक आहे, ते आता जनता ठरवेल कुणाला 440 करंट द्यायचं ते. मी त्याबद्दल जास्त बोलत नाही, मला असले फालतू प्रश्नाला उत्तर देऊन माझाही वेळ घ्यायचा घालवायचा नाही, तुमचाही वेळ घ्यायचा. तर माजी राज्यपाल म्हणाले की 12 आमदारांचं जे पत्र, त्याबद्दल मी काल बोललेलो आहे की त्यांनी स्वतः राज्यपाल असताना हे पब्लिश करायला पाहिजे होतं, किंवा आत्ता त्यांनी बोललेत ना, आत्ता त्यांनी ते पत्र प्रेसला द्यावं की काय त्या पत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि ते पत्र सगळ्यांच्या वाचनात आल्यानंतर लोकांनाही कळेल की त्या पत्राचा अर्थ काय निघतो. ते काल त्यांनी ते हे पण म्हणले की उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकले, नेमकी कुणाच्या, म्हणजे राष्ट्रवादी कुणाचा ट्रॅप? मी म्हटलो का ट्रॅपमध्ये अडकले? म्हटले कोण? कोश्यारी साहेब म्हणले. मला काय माहिती की त्यांनी कशामुळे ते म्हणाले. तुम्ही ना खरंच पत्रकार मित्र इतके गमतीशीर झालाय ना अलीकडं. त्यांनी तेच म्हणतायत उद्धव ठाकरे साहेब ट्रॅपमध्ये अडकले. त्यांनी असं शंकेला जागा होईल असं बोलण्यापेक्षा स्पष्ट सांगावं ना, नाव घ्यावं. त्याच्यात नाव घ्यायला घाबरायचं काय कारण? कुणाच्या ट्रॅपमध्ये अडकलं सांगावं. एक्स वाय झेड ह्या व्यक्तीच्या ट्रॅपमध्ये ते अडकलेले आहे, म्हणजे मग त्याबद्दल उत्तर देता येईल. आपल्याकडूनही बैठकांचं सत्र सुरू झालंय, विरोधकांकडूनही बैठकांचं सत्र सुरू झालंय. का निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपापला उमेदवार निवडून आणण्याच्या करता ज्या काही निवडणूक आचारसंहितेच्या नियमामध्ये बाबी करता येतात प्रचाराच्या, त्या पद्धतीनं प्रत्येकजण करत असतो. अशा प्रकारे आता आज आम्ही इथं रॅली काढलेली आहे आणि काही सहकाऱ्यांना, काही लोकांशी मला बोलायचं होतं, ते म्हणले होते की बाबा दादांचा वेळ द्या, म्हणून आज वेगवेगळ्या बैठका 12, 1, 2, 3 अशा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. अरे काय महाविकास आघाडीने जी आखणी केली आता बघितलं जर गेलं तर उपमुख्यमंत्र्यांनी अचानक बैठक आल्या, टेन्शन वाढलेलं दिसतंय ज्या पद्धतीनं तुम्ही केली जाते. त्या संदर्भामध्ये त्यांचंही काम आहे, तेही त्यांच्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करणार. आमचंही काम आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल त्याकरता प्रयत्न करायचा. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करणार ना. आता त्यांनी का वाढवलं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही. परंतु आम्ही जे काही पहिलं ठरवलेलं होतं त्याप्रकारे आमचं कामकाज चालू आहे. अजित पवारचे एक असे नेते होते जे सकाळी 8 पासून पळायचे, त्याबद्दल धन्यवाद. अहो पहाट कशाला म्हणतात ते एकदा मला सांगा. पहाटला जर तुम्ही पहाट म्हणायला लागला तर दुर्दैव आहे. आणि आता जे 3 वर्षापूर्वी तुम्ही पण तेच उगाळून विचारताय, 3 वर्षापूर्वी झालेली घटना ज्याला 1000 दिवस होऊन गेले, आता ते 1000 दिवसापूर्वीचा आत्ता काढून काय उपयोग आहे? दादा राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये अजूनही मंगला कदम योगेश बैल दिसत नाही, आपण आले तर असता, बाकी वेळेस हे लोक नसतात का? मी त्यांना विचारतो
मला पत्रकार विचारत होते की तुम्ही मी असतानाच इथं दिसता आणि मी नसताना दिसत नाही, त्याचं उत्तर मला द्या. आणि त्याचं उत्तर त्या दोघांकडनं घेतो आणि तुला सांगतो. सगळं उकळून काढलं जातं, त्याचा विचार जनतेने करावा, मीडियानी पण करावं आणि जनतेने करावं. माझं तर सतत तुम्हाला सगळ्यांना सांगणं असतं आणि राज्यातल्या जनतेलाही सांगणं आहे, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं आहेत ते त्याच्या निमित्तानं लक्ष दुसरीकडं डायव्हर्ट होण्याच्या करता हे सगळे असले मुद्दे काढले जातात. कारण नागपूरच्या अधिवेशनामध्ये 4 ते 5 जणांची भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली होती, ते तेवढ्यापुरती लावून धरली गेली आणि त्याच्यानंतर ते सरळ सांगतात की असं काही झालेलं नाही. हा एक त्यांचा लोकांचं लक्ष दुसरीकडं डायव्हर्ट करण्याच्या करता चाललेला केविलवाणा प्रयत्न आहे. त्याबद्दल हे संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. आता त्यांना माहिती कुठनं मिळाली ती मला माहिती नाही, त्याच्या ज्याची मला माहिती नाही अशाबद्दलचं उत्तर मी देऊ शकत नाही.